कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. आंदोलन कसलं करता मराठ्यांनो जल्लोष करा असं सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा आमदार नितेश राणे यांनी पितळ उघडं पाडलंय. मराठा आरक्षणासाठी आपलं बलिदान देणाऱ्या दत्तात्रय शिंदे यांच्या कुटुंबियांना सरकारनं जाहीर केलेली 10 लाखांची मदत अद्याप मिळाली नाही हे समजताच आमदार नितेश राणे यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली. आमदार नितेश राणे आपल्या हटके स्टाईल साठी प्रसिद्ध आहेत. सुस्त प्रशासनाला जाग करण्यासाठी ते नेहमीच आपल्या खास स्टाईल मध्ये हल्ला बोल करतात. यापूर्वी त्यांनी मत्स्य अधिकाऱ्यांच्या अंगावर मासे फेकले होते. आळू डंपरवाल्यांच्या आंदोलनात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घातला होता. हायवेच्या प्रश्नावरून महसूलच्या बड्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी चांगलंच झापलं होतं. आता नंबर होता तो पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा, त्याला कारणही तसंच होतं. मराठ्यांनो जल्लोष करा असं छाती फुगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणत असले तरी त्यांचं हे प्रेम वेगळीच असल्याचं पुढं आलंय. कारण मराठा आरक्षणासाठी ज्यानं बलिदान दिलं त्या दत्तात्रय शिंदे यांच्या कुटुंबियांना अजूनही सरकारी मदत मिळालेली नाही. मराठा आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी आमदार नितेश राणे पुण्याला गेले असता तिथं हे स्पष्ट झालं. त्यानंतर लगेचच आमदार नितेश राणे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना फोन केला. 2 दिवसात याबाबत निर्णय न घेतल्यास अधिवेशनात हा प्रश्न मांडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. आपण शासनाच्या माध्यमातून आपण 10 लाख जाहीर केलेले होते, कधी देणार आपण? ह्याच्याबद्दल आता म्हणजे किती 3-3 महिन्यापर्यंत आपण शासन म्हणूनच आपण जाहीर करता, मग आता ह्याची काय टाईम लिमिट आहे का? मग तू विषय सोडत आता आम्ही उद्या अधिवेशनामध्ये विचारायला लागेल अजून काय पर्याय लवकर म्हणजे काय सर? तू विचार करा 3 महिने आता हे लोक आज 99 आधी उपोषणावर बसलेले आहेत. हां आता पुढे याच्या म्हणजे शासनाबद्दल मग विश्वासार्हता तेवढी कमी झाली आहे ना आता. मी तुम्हाला परत 2 दिवसामध्ये मी फोन करतो, मला काहीतरी ठोस उत्तर द्या. तुमचे प्रस्ताव पाठवून अगर महत्त्वाचे तुम्हाला तुमच्या प्रस्तावाला अगर वरती महत्त्व मिळत नसेल तर मग पदावर राहण्याचं काय महत्त्व काय त्याच्याबद्दल? फलक कारण त्या प्रस्तावाला वरती महत्त्व नाही, मग काय इज्जत राहते ना? मला 2 दिवसात सांगा तुम्ही काय होतं.